माझे ज्येष्ठ सहकारी मला म्हणाले की थकवा सगळ्यांनाच येतो, पण हे जाहीरपणे सांगण्याची काय गरज? नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। त्रिपुरामधील कथित हिंसाचार प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले। मालेगाव, नांदेड आणि अमरावतीमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला काही समाज कंटकांनी हिंसक वळण दिले। याचे लोण इतर जिल्ह्यात पोहोचू नये म्हणून पुणे जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे। पुणे ग्रामीण भागात जमावबंदी कलम 144 लागू करण्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी केली आहे। अमरावती, नांदेड, मालेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाची खबरदारी घेतली आहे। पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी 144 प्रस्ताव दिला होता, त्यानंतर पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे। त्यामुळे पुण्यातील ग्रामीण भागात जमाव गोळा करण्यास मनाई असणार आहे। पुण्याच्या कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोबदेव घाटात 4 अल्पवयीन चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून दुचाकीने जाणाऱ्या खेड तालुक्यातील दोघांना लुंबाडले। रात्रीच्या वेळी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। या प्रकरणी विक्रांत गारगोटे वय वर्ष 27 राहणार राजगुरुनगर तालुका खेड यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे। फिर्यादी गारगोटे हे राजगुरुनगर येथील रहिवासी आहेत। गुरुवारी ते आपल्या एका मित्रासोबत सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जात होते। बोबदेव घाटात आल्यानंतर नेमका अंधार पडला, त्याचवेळी 2 दुचाकीवर पाठीमागून चौघे जण आले। त्यांनी गारगोटे यांची दुचाकी अडवून त्यांना शस्त्राच्या धाकाने धमकावले, त्यांना मारहाण केली व त्यांच्याजवळील पाकिट व त्यातील रोकड चोरून नेली। पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी काही वेळातच चौघांना ताब्यात घेतले। शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी एकांतवासाचा खुलासा केला आहे। आपल्या निर्णयामागचं कारण त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांच्या त्या पोस्ट नंतर त्यांच्या राजकीय संन्यासापासून पक्षांतरापर्यंत लावलेले तर्कवितर्क फोल ठरले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी काही काळासाठी संपर्कात नसल्याचं सांगत एकांतवासात जात असल्याची पोस्ट केली। यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं। या पोस्टमध्ये त्यांनी मागील वर्षभरात काही टोकाचे निर्णय घेतल्याचं सांगत त्यावर फेरविचार करणार असल्याचंही नमूद केलं। त्यामुळे त्यांच्या राजकीय संन्यासापासून पक्षांतरापर्यंत तर्कवितर्क लावण्यात आले। मात्र आता स्वतः अमोल कोल्हे यांनी समोर येऊन त्यांच्या एकांतवासामागील कारण स्पष्ट केलं आहे। त्यांनी ट्विट करत याची माहिती दिली। मानसिक थकवा आल्याने आपण काही काळ आराम केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। बरं, जर धावताना धाप लागली तर थांबण्याची शरीराला मुभा असते, पण मनाचं काय? आणि हाच फार महत्वाचा प्रश्न आहे, मनाचं काय? आणि विशेषतः हा प्रश्न ग्रामीण भागातून सुखांच्या किंवा स्वप्नांच्या मागे धावत येऊन शहरात किंवा निम्न शहरी भागात स्थायिक झालेल्या तरुणाईला आणखी प्रकर्षाने भेडसावतो। त्यातही जर एकत्र कुटुंब पद्धतीऐवजी विभक्त कुटुंब पद्धती, ज्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली असं म्हणतो, तसं असेल तर या प्रश्नाची बोच आणखी जाणवते। मन मोकळं करायचं कुणाकडून, व्यक्त व्हायचं कुठं, आणि मग भावनांचं तणावाचं हे साचलेपण मनात साचत जातं आणि त्यातून हृदयविकार, मधुमेह आणि असे अनेक स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स आपलं डोकं वर काढतं। आणि म्हणूनच सांगतोय, व्यक्त व्हा, मोकळे व्हा। कदाचित कुणी याला कमकुवतपणाचं नाव ठेवेल किंवा कुणी म्हणेल की मानसिक कणखरतेचा अभाव आहे, पण खरं सांगू ही वेगळी विशेषण आहे। तर या वेगळी विशेषणांनी तुम्हाला काहीही फायदा होणार नाही। त्यामुळे या मानसिक कणखरता किंवा कमकुवतपणा अशा वेगळी विशेषणांपेक्षाही व्यक्त होणं हे जिवंतपणाचं आणि संवेदनशीलतेचं लक्षण आहे असं मला वाटतं, आणि आजच्या काळात ते जास्त महत्व। माझे ज्येष्ठ सहकारी मला म्हणाले की थकवा सगळ्यांनाच येतो, पण हे जाहीरपणे सांगण्याची काय गरज होती? यामागे माझी प्रामाणिक भावना आहे। असं म्हणतात की लोकप्रतिनिधी किंवा सेलिब्रिटी यांचं काही प्रमाणात अनुकरण केलं जातं। जर हे खरं असेल तर या बाबतीत माझं अनुकरण केलेलं मला आवडेल, आणि या अनुकरणातून म्हणजेच मानसिक थकवा स्वीकारण्यातून आणि तो दूर करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नातून ऐन तिशी पस्तीशीतलं हृदयविकाराच्या झटक्यानं होणारा एक जरी मृत्यू वाचला तर या सगळ्याचं चीज झालं असं मला वाटतं। आता या एकांतवासातून, या आत्मचिंतनातून, या विचारमंथनातून मी नेमका काय काय विचार केला, कुठल्या निर्णयांबद्दल विचार केला, हे सगळं येणाऱ्या भविष्याकाळात तुम्हाला समजेल।
खिल्लार बैल नामशेष होण्याची भीती, बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होणार का, बैलगाडा चालक मालक आणि शौकीनांचे लागले लक्ष। महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीची 400 वर्षांपेक्षा जुनी परंपरा आहे। बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे। शर्यतीसाठी शेतकरी खास खिल्लार जातीचे बैल वापरतात, त्यांचे संगोपन करतात। खिल्लार ही महाराष्ट्रातच सापडणारी बैलांची जात आहे। शर्यती बंद असल्यामुळे खिल्लार जातीच्या बैलांना मागणी बंद झाली आहे। खिल्लार बैल नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे। शर्यतींच्या बाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे। राज्य शासन यासाठी कटिबद्ध असल्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी स्पष्ट केले। दिल्लीत सुनावणी होणार असल्याने पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर शैलेश येंडे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रशांत भड आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे राज्याचे प्रतिनिधी रामकृष्ण टाकळकर, संदीप बोदगे हेही या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी राजधानी दिल्लीत आहेत। खेड तालुक्यात रविवारी 14 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन 3 कोरोना रुग्ण आढळले आहेत। ग्रामीण भागात 2 आणि आळंदी नगर परिषद हद्दीत 1 नवीन रुग्ण आढळून आला आहे। ग्रामीण भागातील कडूस आणि नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत 2 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती खेड आरोग्य प्रशासनाने दिली आहे। चाकण परिसरात वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय। अचानक खंडित होणारा वीज पुरवठा पुन्हा लवकर पूर्ववत होत नसल्यानं नागरिक हैराण झालेत। राजगुरुनगर येथील 7 वर्षीय हिमांक ढवळे या चिमुरड्यानं 101 किल्ल्यांवर ट्रेकिंग केलंय। 30 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या 10 दिवसात त्यांना आई वडील आणि लहानच्या भावासह 46 किल्ल्यांवर भ्रमंती करून नवीन विक्रम केलाय। यामध्ये गोवा, सिंधुदुर्ग, मालवण, रत्नागिरी आणि अलिबाग मधील तब्बल 43 जलदुर्गांचा समावेश आहे। लहानग्या हिमांकला ट्रेकिंगची आवड असून दर शनिवारी आणि रविवारी तो आजी आजोबा आणि आई वडिलांसोबत नियमित ट्रेकला जातो। हिमांकने आतापर्यंत 43 जलदुर्ग, 6 भुईकोट आणि 52 गिरिदुर्ग केलेत। यामध्ये सालेर, सालोटा, हरगड, मोरिशीचा भैरवगड, खिळ्यांच्या वाटेनं हडसर हे अवघड किल्ले सुद्धा त्याने पार केले। हिमांक बरोबर त्याचा लहानका भाऊ आयांश, वय 2 वर्ष 7 महिने, यानेही 63 किल्ल्यांची सफर अनुभवली आहे। स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि बालदिनानिमित्त राजगुरुनगर नगर परिषदेतर्फे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुलन परिसरात राजगुरुनगर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निवेदिता घारगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। 16 ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित छोटे किल्लेदार किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 16 गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला। पुढील वर्षी या स्पर्धा अजून विस्तृत आणि मोठ्या प्रमाणात राबवण्याचा संकल्प ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलाय। खेड तालुक्यातील सहकारातील संस्थांच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय। पाडळी, वाकळवाडी, निमगाव खंडोबा, तिन्हेवाडी, कोहिंडे बुद्रुक, वाघेश्वरी, जरेवाडी, टाकळकरवाडी आणि किवळे या गावांच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती सहकार सहाय्यक निबंधक हरीश कांबळे यांनी दिली आहे। तालुक्यातील 31 संस्थांच्या निवडणुकीचा प्रस्ताव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्याकडे पाठवण्यात आला होता। 4 सहकारी पतसंस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या असून 8 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूक प्प्रक्रिया सोमवार दिनांक 15 ते 18 नोव्हेंबर पासून सुरू होत आहेत, तर उर्वरित 19 संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यासाठी निवडणूक प्राधिकरणाकडे प्रारूप याद्या प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती सहकार निबंधक हरीश कांबळे यांनी दिली आहे। खेड पंचायत समितीच्या आवारात बसवण्यात आलेला पेव्हर ब्लॉक अचानक उखडण्याचं काम सुरू करण्यात आलंय। अचानकपणे हे काम कशामुळे सुरू करण्यात आलंय याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागलाय। पंचायत समितीच्या आवारात पेव्हर ब्लॉक काढण्याचं काम सुरू असताना बांधकाम विभागाचा एकही अधिकारी नव्हता,
मुळात या कामाला निधी पडलाच नसल्याची बाब समोर आली आहे. शिवाय जेसीबीच्या साह्याने हे पेवर ब्लॉक उखडण्यात आल्याने एका ठिकाणहून अन्य ठिकाणी वापरता येण्याजोगे असलेले ब्लॉक सुद्धा खराब झालेत. पंचायत समितीच्या सभापतींनी खराब झालेले ब्लॉक बदलण्यात येत असल्याचं सांगितलं. पाडळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी एस जी लादे यांनी दिली. बुधवारी दिनांक 17 ते 24 नोव्हेंबर सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल होणार आहे. मतदान पाडळी जिल्हा परिषदेच्या शाळेत रविवारी 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होऊन लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक हरीश कांबळे यांनी दिली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर म्हणजेच 725व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर बड मुखवाडी यथा श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी यांच्या वतीनं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर अध्याय 9वा आणि 12वा अध्यायाचे पारायण हरिकीर्तन हरिनाम गजरात झालं. खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील वाकळवाडी आणि निमगाव खंडोबा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. सोमवारी दिनांक 15 ते 22 नोव्हेंबर सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार असून स्थानिक जिल्हा परिषदेच्या शाळेत शनिवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होऊन लगेचच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक हरीश कांबळे यांनी दिली आहे. चाकण जैन समाजाच्या ज्येष्ठ श्राविका श्रीमती मथुराबाई हरकचंद बोथरा वय वर्ष 90 यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. जैन समाजाचे सर्वोच्च तत्व संथारा व्रत हे स्वीकारलं होतं. 3 दिवसानंतर संथारा व्रताची पूर्णाहुती झाली. उद्योजक विलास बोथरा आणि पत्रकार संजय बोथरा यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या मागे 4 मुलगे सुना नातू पंतू असा मोठा परिवार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.